दौंड तालुक्यातील ग्रामीण स्तरावर खेळणारे हे दोन संघ आपण खेळताना पाहिलेत। अगदी शेवटच्या क्षणाला सहा चेंडूमध्ये नऊ धावांची गरज असताना तो लगावलेला षटकार फलंदाज ऋतिक यांनी लगावलेला तो षटकार आणि तो सामना षटकाराच्या सहाय्याने आपण पाहिला। पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये घेतला आणि तो सामना जिंकला गेला। यस शिवशक्ती परळी राज इलेवन शिवशक्ती परळी राज इलेवन परळी या नावाने खेळणारा संघ। तर आपण पाहता युवराज पाटील सुद्धा या स्पर्धेला उपस्थित झालेत। यस त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करत आहोत। आणि शिवशक्ती परळी संघ जर पाहिला तर सुधागड तालुक्यातील असा खेळाडूंचा संघ ज्या संघाला बऱ्याच वेळा आम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहत असो, त्यामध्ये गोविंद असेल, त्यानंतर अल्पेश दळवी, शिवा दळवी। अल्पेश दळवीला गेले दोन वर्षापूर्वी आम्ही रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना सुद्धा पाहिला होता तो अल्पेश दळवी। आणि अलकडच्या काळामध्ये प्लीज मैदानामध्ये त्याचे पाणी पोच करायच्या मैदानामध्ये स्पर्धा आपण पाहताय। सरपंच चषक आदर्श सरपंच कसा असावा याचं उत्तम उदाहरण ज्या खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वाचं आपण जीवन चरित्र जर पाहिलं तर त्याच्यातून आपल्याला दिसून येईल। शासकीय असणारे अनेक खऱ्या अर्थानं योजना अगदी गावागावात वाडी वाडीत पोहोचवण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वानं फार कंबर कसली। आणि आज आपण पाहता या सुधागड तालुक्यातील महागाव अर्थात सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच म्हणून सध्याच्या कडेला आपण ज्यांना पाहताय असे सन्माननीय भास्कर भालचंद्र पार्टे अर्थात सरपंच ग्रुप ग्रामपंचायत महागाव यांच्या नावाने आयोजित केली स्पर्धा आपण पाहतोय। पर्व पाचवे आहे। या स्पर्धेसाठी आज उपस्थित असणारे आमचे सर्व समालोचक ज्यांचा आम्ही कालपासून आवाज ऐकतोय खूप प्रभावित झाले होते आवाजाने। खऱ्या शरीरयष्टी पाहिली तर खूप एक छोटी शरीरयष्टी परंतु आवाज जर पाहिला तर ज्यांना खर्जातला आवाज म्हटलं जातं आणि असा आवाज हा फक्त गॉड गिफ्टनेच मिळत असतो मित्र। आणि तो आवाज समालोचक रोशन पाटील यांच्याकडे खूप प्रभावित आवाज त्यांच्याकडे आहे। आणि त्यानंतर दुसरा आवाज आजच्या दिवसामध्ये आम्ही दुपारच्या सत्रामध्ये ऐकला। खर तर या आवाजाची आमची असूनची ओळख आहे। या आवाजाबद्दल मी एवढंच म्हणेन स्वतःच विश्व ज्या व्यक्तिमत्वाने शून्यातून निर्माण केलंय अर्थात तुम्ही कोणत्या कुटुंबामध्ये कोणत्या समाजामध्ये कोणत्या गावामध्ये जन्माला येता इथून तुमचं अस्तित्व ठरत नसतं। तुमचे प्रयत्न काय, तुमचं ध्येय काय, तुम्ही किती निष्ठेने ते प्रयत्न करता यावरून तुमची ओळख आणि खर तर तुमची एक प्रतिष्ठा समाजामध्ये निर्माण होत असते। आणि ते निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आज भारतातील अशी एक यंत्रणा जी स्वतःच्या सुखाचा त्याग करत त्यांनी झट्टाने दिसत त्याचा अर्थात पोलीस यंत्रणा त्याच त्या महाराष्ट्र पोलीस दलातील एक आदर्श कॉन्स्टेबल म्हणजे हॅलो चेक असे आमचे योगेश जी दिवेकर या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत। श्रीराम क्रिकेट क्लब कलकराई आणि योगेश दिवेकर हे खूप मोठं नातं आहे आणि ते नातं त्याला कित्येक वर्ष त्यांनी जपलं आणि आज औचित्य आहे सरपंच चषकाचं भेट होते खूप चांगलं। पुन्हा जाऊया आपण मैदानाकडे तिथे मात्र सामन्याला सुरुवात होईल या स्पर्धेचा आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे। सामना आसिफ इलेवन विपक्ष आपटी या दोन संघांमध्ये टॉस जिंकलाय। हॅलो आसिफ इलेवन संघानं निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आपटी संघ मैदानामध्ये आहे। हॅलो 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 लोकेशन टाकले बघ तुला लोकेशन मध्ये रमेश बॉलर कोण हॅलो थँक्यू। तर आपण जात आहोत मैदानाच्या दिशेने जिथे मात्र सामन्याला सुरुवात होतीये।
आसिफ युरोपन विपक्ष आपटी या दोन संघांमध्ये चालू असणारा सामना प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलिया फलंदाज समोर आहे आडव्या बॅटने स्ट्रोक करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र मिड ऑफ कडे लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होताना दिसतोय सिंगल मिळाले डबल साठी प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता दोन धावा पूर्ण केले जातात गोलंदाज आहेत मुफीद पारकर मुफीद पारकर गोलंदाज आलेत षटक दोन क्षेत्ररक्षक अपन डीप मे पाऊ शकाल एक क्षेत्ररक्षक लॉन्ग ऑफ मे तो दुसरा क्षेत्ररक्षक अपन डीप मिड विकेट मे पाहता है नेक्स्ट बॉल राइट आर्म ओवर द विकेट आउटसाइड ऑफ स्टंप बॉल ठेवण्याचा हा प्रयत्न आहे गलीतून चेंडू डीप बॅकवर्ड कडे चालला आणि पाहता पाहता चेंडू जिंकलाय क्षेत्ररक्षक हरलाय चेंडू सीमा पार चौकार चौकार मिळतोय आपण सुपर टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून ही स्पर्धा सध्याच्या घडीला अगदी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय अगोदरचा जो चेंडू जर आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन पाहिली तर आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजाने चेंडू बचावात्मक पवित्रा स्वीकार टाकण्याचा प्रयत्न केला होता बॅटची अप्परकट घेतली चेंडू गलीमधून दोन क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू बॅकवर्डकडे सीमा पार झाला चार मिळाले धावसंख्या होती बिनबाद सहा धावा क्षेत्ररक्षण आता थोडस बदललाय यावेळेस मात्र स्टेप आउट झालाय स्ट्रेट टू बॉलर हा चेंडू केलेला दिसतो आणि पाहता पाहता चेंडू निघून चाललाय ए वन क्वालिटीचा सरपंच चषकातील हा षटकार बॅट्समन किशोरच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहिला पहिला चेंडू सिल्वेडॉफला खेळला जिथे दोन मिळाल्या तदनंतरचा चेंडू बॅटचे आउटसाइड एज घेऊन चेंडू डीप थर्डमॅन केले गेला तिथे चार मिळाले आणि त्यानंतर मात्र लगावलेला हा षटकार धावा संख्या होती बिनबाद बारा धावा नेक्स्ट बॉल मुफीद हा चेंडू पॉइंट च्या बरोबर डोकावून खेळला चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट कडे जाताना दिसतो आणि पाहता पाहता या सामन्यातील या सत्रातील दुसरा चौकार बॅट्समन किशोर प्रथम नाणेफेकी जिंकून वाटायला आलेली फलंदाजी आणि त्याच्यातून मात्र स्वतःच्या संघासाठी एक फायटिंग स्कोर उभा करण्याच्या मनसुब्यामध्ये पी1चा षटकाचा अगदी मनमुराद आस्वाद घेत असताना चेंडू हलक्या हाताने खेळला शॉर्ट पॉइंटकडे क्षेत्ररक्षक वेगाने आलाय तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या एकने पुढे येते धावसंख्या होती 17 धावा किशोर आणि रमेश असे दोन बॅट्समन आपण सध्या पाहतोय आपटी पेण तालुक्यातील हा संघ आहे तर माफ करा खालापूर संघातील तालुक्यातील हा संघ आहे रायगड जिल्ह्याला लाभलेले अनेक तालुके आणि खालापूर तालुक्याचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे मित्र त्याच खालापूर तालुक्यातील आलेले ग्रामीण स्तरावरील क्रिकेट खेळण्यासाठी आलेला हा आपटी संघ सध्या सरपंच चषकामध्ये आपण पाहताय स्ट्रायकर बॅट्समन रमेश रमेश ने हा चेंडू ऑन साइड ला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला बरोबर गॅप मध्ये चेंडू टाकलाय चेंडू वन बाउंस सीमा पार जातोय आणखी एक चौकार रमेश उर्फ रबाडा या नावानं या परिसरामध्ये ज्या खेळाडूला ओळखला जातोय त्याच्या बॅट मधून आलेला हा चौकार एकीकडे किशोरला आपण फलंदाजी करताना पाहिलं तर दुसरीकडे रमेश ची सुद्धा सुरुवात होताना पाहायला मिळाली धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी अरुण फलंदाजी करता असताना टीम आपटी बिनबाद 21 धावा बिनबाद 21 होत आहेत आणि दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा आपल्या कामकाजातून वेळ काढून ज्या नावानं हे चषक भरवले असे आदर्श सरपंच सन्माने भास्करजी आमच्याशी जॉईन होत आहेत धावसंख्या आहे 21 या आकड्याला सुद्धा माणसाच्या आयुष्यामध्ये फार मोठं महत्व आहे स्थान सुद्धा आहे जिथं आपण म्हणतो ना खर तर शस्त्र हातात घेतलं नाही तर राष्ट्र धोक्यात येईल आणि शास्त्र समजून घेतलं नाही तर संस्कृती धोक्यात येईल अशा संस्कृतीला अनुसरून असणारा हा 21 आकडा गणपती बापांना खऱ्या अर्थाने 21 मोदकांचं नैवेद्य दाखवलं जातं 21 दुर्ग्यांची जुळी दाखवली जाते हे झालं धार्मिक बाबतीत आणि खरं तर शास्त्र पाहिलं ना तुम्ही तर तुमच्या घरामध्ये पाळलेली तुम्ही कोंबडी
जी 21 दिवस अंडी देते 21 दिवस अंडे उभवते आणि तेव्हाच त्याच्यातून पिल्लू बाहेर येत असतं. एखाद्या माणसाचा हात मोडला तर 21 दिवस बांधला जातो, तोपर्यंत तो जुळला सुद्धा जात नाही. 21 आकड्याला फार महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये, परंतु आपण समजून घेणं गरजेचं आहे. सध्या मैदानामध्ये आपण जाऊया जिथे मात्र हे क्रिकेटचा आस्वाद घेणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज आलाय, नाव आहे गोलंदाजाला आफन आफन राऊत. हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय, गलीमध्ये आलाय, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या एकने पुढे येते. धावसंख्या होते बिनबाद 22 धावा 22. आसिफ 11 संघाचे हे जर खेळाडू आपण पाहिले तर सर्व व्हाईट जर्सी मध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी 1980 ते 90 दशकामध्ये आपण गेला तर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा पूर्ण व्हाईट जर्सी मध्येच आपल्याला खेळाडू पाहायला मिळायचे आणि ही फार गरज आहे काळाचे, कारण उन्हामध्ये खेळत असताना तुम्हाला तुमच्या शरीराचं संरक्षण करायचं असेल तर सूर्य किरण परावर्तित करणार हा रंग आहे. इथे मात्र झेल मिस केलं क्षेत्ररक्षक. धावसंख्या होती 23 धावा. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर लूट दिला लॉंग ऑफ कडे, क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र खराब कामगिरी पुन्हा एकदा. दुसरी धाव घेण्याच्या मोबदल्यात इथे मात्र विकेट गमावी लागली आहे. फलंदाज इथे मात्र होतोय धाव बाद. रनआउटच्या स्वरूपात मिळाली ही पहिली सफलता आपटी संघाला. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल लॉंग अप मध्ये असणारा राजूने मात्र हा झेल मिस केला. त्यानंतर गोलंदाज बॉलिंग करतो आफन, ज्यांना दुसरं षटक हाताळण्यासाठी समोरल्या ज्या आफनने फेकलेला हा आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. बॅट्समन चेंडूला हेलिकॉप्टर लुक दिला, चेंडू उडवला खूप चांगला होता, पण क्षेत्ररक्षकाला तो चेंडू मात्र हातामध्ये असताना जज करता आला नाही. कॅच होऊ शकली नाही, परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालाय. धावसंख्या होती ती म्हणजे 1-25 धावा. 1-25 अशी धावसंख्या होती. आज या स्पर्धेचा हा दुसरा दिवस सध्या आपण एन्जॉय करताय. दुसरा दिवस सध्या आपण एन्जॉय करतोय आफ्टी विपक्ष आसिफ 11 असा आपण विद्यमान सामना एन्जॉय करताय. त्यामध्ये पहिला फलंदाज बरोबर 23 या आकड्यावरती बाद झालाय. संघाची धावसंख्या 23 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र तिसरी धाव दुसरी धाव घेण्याच्या मधल्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद झाले. धावसंख्या आहे 25 धावा, माफ करा धावसंख्या 25. दोन पूर्ण झाले का? एकच आली 24 झाले. एकच रन, दुसरा आउट झाला. मग 24च झाल्या. 24 होत्या का अगोदर? 23 होते. एक रन काढली 24. हा मग 24च झाल्यात. बघत होतो कोणाचं किती लक्ष आहे, सर्वांचं लक्ष आहे. धावसंख्या आहे 24 धावा. पंचवीस धावत, माफ करा. चेंडू शॉर्ट टर्मॅनला आहे थांबवण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र चित्त्याची चपळाई आणि कोल्ह्याची चतुरी काय असते आणि डोंगर पट्टीमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याची कष्ट करण्याची जिद्द काय असते ही दाखवणारी मैदानामध्ये दोन फलंदाजांनी केलेले प्रयत्न पाहायला मिळाले. धावसंख्या होती 26 धावा. 1-26 होत आहेत. 4 ओव्हरचा हा मॅच आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉंग ऑफला आहे, लॉंग ऑनला आहे, डीप मिडविकेट, डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असे 4 क्षेत्ररक्षक बाहेर पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाज पुन्हा एकदा अफवा येतोय राऊंड विकेट. हा चेंडू हलक्या हाताना फक्त मात्र दिशा दिली आहे. 1-1 चेंडू स्टॉप करण्यासाठी क्षेत्ररक्षक आलेत. शाहीरने चेंडू स्टॉप केलाय. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावासंख्या पोहोचली जाते 1-27 वर. धावसंख्या आहे 27 धावा. झाल्यात. जेव्हा दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाला तेव्हा धावसंख्या होती 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या, त्यानंतर एक धाव काउंट करत असताना आमच्या कॅल्क्युलेटर मध्ये थोडस मात्र मिस्टेक झाली होती, त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवताना एक आकडा कमी आला, पण आता धावसंख्या आहे 27. फुलटॉस यावेळेस मात्र ऑनसाइड खेळायचा होता. चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये येतोय.
सिंगल मिळती आहे धावा संख्या एक ने पुढे येते धावा संख्या होते 28 पहिलं षटक मुफीद ज्यानं 21 खर्च केला दुसरं षटक अफन ज्यानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन अगदी क्षेत्रक्षण दूरवर फैलावल्यानंतर अफनला एवढा क्षेत्रक्षणाचा फायदा सुद्धा झाला आणि गोलंदाजी करत असताना ज्यानं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली किशोर सारखा बलाढ्य फलंदाज बाद झाल्यानंतर रमेश आणि सूरज या दोघांना थांबवण्यामध्ये यश मिळालं अर्थात एक यशस्वी षटकाची सांगता होती दोन षटकांचा खेळ संपलाय धाव संख्या होते प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करत असताना एक बाद 28 धावा एक बाद 28 सरपंच चषक कळक राही पर्व पाचवे आपण सध्या एन्जॉय करताय मुख्य आयोजक आहेत श्रीराम मित्र मंडळ कळक राही सरपंच कसं असावं याचं उत्तम उदाहरण खर तर एका आदर्श सरपंचानी एक आदर्श सरपंच हे खऱ्या अर्थानं पुरस्कार ज्यांना गतवर्षी प्राप्त झाला आपल्या गावच्या सर्व आणि आपल्या परिसरातील सर्व गावांनी ज्यांचा विशेष सन्मान सुद्धा केला आणि मराठी चित्रपट सृष्टीतील येस मराठी चित्रपट सृष्टीतील अनोखा सितारा अर्थात भाऊ कदम यांच्या पवित्र शुभास देतो सन्मान भास्कर पार्टी साहेबांना देण्यात आला होता संघाची धावा संख्या 28 तिसरं षटक आहे एंड चेंज होती आहे गोलंदाज शाहीर कुरेशी सिंधलाची वाडी एंड कडून गोलंदाजी करत असताना शाहीर कुरेशी क्या बात आहे पहिला चेंडू मात्र निधाव आला स्ट्रायकर बॅट्समन रमेश आहे रमेशच्या बॅटमधून जो चौकार आला होता ना तो मात्र पाहण्याजोगे होता तोच रमेश सध्याच्या घडीला स्ट्रायकर आहे रमेशच्या बॅटमधून हा मिस टायमिंग स्ट्रोक सिलिमी डॉपला उडालाय झेल टिपलाय सुद्धा आणि मात्र रमेशचा संपतोय खेळ फलंदाज झेलबाद आपटी संघाच्या पाठीराख्यांमध्ये आपण पाहू शकाल थोडस नैराश्यतेचं वातावरण पाहायला मिळत किशोर ज्यांना एक षटकार एक चौकार लगावत तब्बल 14 धावांवरती जो बाद झाला त्यानंतर रमेश जो रबाडा म्हणून ओळखला जातो ज्याने आतापर्यंत 5 चेंडू फेस केले त्यामध्ये 7 धावांचं योगदान देत झेलबादच्या स्वरूपात मैदानातून बाहेर गेलाय आणि आता मात्र चौथ्या क्रमांकावरती आलाय आपटी संघाच्या वतीनं खेळाडूचं नाव आहे प्रतीक प्रमोद शिंदे कुठे असतील त्याने पॅव्हिलियन जवळ यायचे प्रमोद शिंदे येस श्रीराम मित्र मंडळ कळक राही खर तर काम धंदे उद्योग धंद्यांच्या माध्यमातून स्थलांतरित झालेले हे सर्व तरुण परंतु गावची आणि गावच्या क्रिकेटची आणि आपल्या माणसाची ओढ काय असे याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय चेंडू डीप पॉइंट कडे गेलाय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे दोन धावा पूर्ण केल्यात आणि या दोन धावांच्या सहाय्यानं धावपलक पोहोचला जात आहे दोन बाद 28 नंतर 30 वर दोन बाद 30 होत आहेत दोन बाद 30 अशी धावसंख्या सध्या आपण पाहता धाव फलकती लागले जाते आमच्या सोबत हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं मी म्हणेन टॅप केलाय चेंडूला चेंडू खेळण्याचा प्रयत्न जर आपण पाहिलात ना तर थोडीशी उसळी घेतली होती चेंडूने स्वतःचा बॅलन्स सुद्धा त्याच पद्धतीने थोडासा मात्र हवेमध्ये केला आणि चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे खेळला जिथे सिंगल मिळती आहे धावसंख्या होत आहेत 31 धावा 31 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स शाहीर खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल शाहीरची आहे हा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळत आहे खर तर कल्पक बुद्धीने सध्याच्या घडीला मैदानामध्ये गोलंदाजी करतोय जिथे की मित्र आपण म्हणत असतो क्रिकेट हा फक्त ताकदीचा खेळ नाही मन आणि मनगट दोघांचं समन्वय तुम्हाला साधता आलं ना तर तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि आज मैदानामध्ये सध्याच्या घडीला शाहीर कुरेशी तेज करतोय 5 चेंडू रिलीज केले 4 धावा आणि 1 विकेट शपलवून खेळण्याचा हा प्रयत्न आहे पुन्हा एकदा मात्र फसलाय क्या बात आहे गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे शाहीर कुरेशी साठी धावसंख्या होती 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक येऊन फलंदाजी करत असताना टीम आपटी 2 बाद 32 धावा 2 बाद 32 होतात या स्पर्धेसाठी आपण पाहता हिरामनजी पार्टे हे सुद्धा उपस्थित आहेत कालच्या दिवशी पूर्ण दिवसभर ते जरा बिझी होते परंतु आज त्यांनी गावच्या क्रिकेटसाठी पसंती आणि वेळ सुद्धा दिलाय श्रीराम मित्र मंडळ कळक राही या श्रीराम मित्र मंडळाबद्दल सांगायचं झालं ना मित्र तर बरेचसे सभासद
हे मात्र उद्योग धंदे व्यवसायाच्या नोकरीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्थलांतरित झालेत कामधंद्यासाठी, कोणी ठाण्याला, कोणी पुण्याला, कोणी उरण, कोणी पनवेल, कोणी पेण, कोणी सुधागड अशा ठिकाणी गेलेत. परंतु जेव्हा जेव्हा गावचा सण असतो ना, जेव्हा जेव्हा गावचा गावामध्ये सुखदुःख असतात ना, जेव्हा जेव्हा गावामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असतात ना, तेव्हा आजची कामं बाजूला ठेवून हे सर्व श्रीराम मित्र मंडळ कळकराईचे सर्व सभासद एकत्र येत असतात. ते हीच खऱ्या अर्थाने त्यांच्या विविधतेतील एकता आहेत. प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत, परंतु गावच्या अस्तित्वासाठी आणि गावच्या विकासासाठी आणि गावच्या ऐकीसाठी हे सर्व एकत्र येत असतात. तर हीच खऱ्या अर्थाने त्यांची ओळख आहे. विस्ताराने खूप छोटा आहे हा गाव, परंतु आज विचार केलात ना, गेले कित्येक वर्ष महागाव ग्रामपंचायत ही याच गावाच्या ताब्यामध्ये आहे, या गावातूनच नेतृत्व केलं जात आहे. त्यामुळे आज त्यांचं नाव सुधागड तालुक्यामध्ये आपण सातत्याने घेत असतो. सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय चौथं षटक गोलंदाज येत आहे रहीम शेख कळकराई एंड कडून गोलंदाजी करत असताना. अकुटप्याचा बॉल जसा आला तसा उडवला वाडी श्लॉंगॉनच्या वरतून लगावलेला हा सरपंच ब्रँडेड षटकार. मिळतंय सूरजच्या बॅट मधून पुन्हा एकदा दुसरा एक तडका पाहायला मिळतोय. परफेक्ट बॅटच्या ओव्हर मध्ये चेंडू आला डीप मिड विकेटच्या वरतून लगावला A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. चाळीस धावा 44 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स धावांसाठी धाबाधाव मैदानामध्ये चालू आहे. सकाळी उठणारा हरण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वाघाच्या पेक्षा वेगाने धावत असतो, कारण त्याला त्याचा जीव वाचवायचा आहे. तो सकाळी उठणारा वाघ हरणीच्या पेक्षा जास्त वेग स्वतःला धारण करतो, कारण त्याला हरणीची शिकार करायची आहे. आणि इथे सध्याच्या घडीला आपण पाहतोय बक्षिसास पात्र ठरणार का खेळाडू. सलग 3 चेंडू 3 षटकारासाठी बक्षीस आहे मंगेश बेलोसे यांच्या वतीने दिले जाईल सूरजला 500 रुपयाचं कॅश प्राइज. दोन तर लगावले तिसरा येईल का, ही खऱ्या अर्थाने रणनीती असते मैदानामध्ये. आपण पाहू शकाल, पहा बऱ्याच वेळा असं पाहायला मिळत असतं अगदी फलंदाज लयबद्ध फलंदाजी करू लागला ना की गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडासा सैरावैरा होत असतो. परंतु यामध्ये सुद्धा एक वेगळी नीती आहे, ती अवलंबण्याचा कदाचित मैदानामध्ये प्रयत्न आपटी संघ करतोय. पाहूया त्यामध्ये यश मिळेल का. छोटासा रहीम शेख गोलंदाज आहे ज्याच्या दोन चेंडूमध्ये सलग सहा दोन वेळा आले. तिसरा चेंडू षटकार हॅट्रिक होणार का. ओव्हर द विकेट वेग आहे बॅटला ब्लश झालाय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू स्टॉप होतोय. सिंगल मिळाले डबल साठी प्रयत्न आणि तो सुद्धा पूर्ण होत असताना फलंदाज होतोय धावबाद. धावसंख्या 45 विकेट नंबर 3 तिसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 45 3 बाद 45 अशी धावसंख्या होती आहे. समजून घ्यायला पाहिजे आपल्याकडे. खर तर आपटी संघाचा हा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने सध्याच्या घडीला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, पण फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय ज्याला स्ट्राईक सुद्धा पुन्हा एकदा आली आहे. वेग आहे आणि दिशा सुद्धा चांगला चेंडू येतोय. चेंडू मात्र निर्धाव आलाय. या स्पर्धेसाठी ऑफिशियल अंपायर आपण पाहू शकाल स्क्वेअर लेग कडे आहेत शिवा दळवी आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अभिषेक आहेत. असे दोन पंच सध्याच्या कडीला या सामन्याला जज करताना अचून वलक्यातानं खेळलाय. शॉर्ट सिल्मी डॉकला येतोय. सिंगल मिळतीये. धाबा संख्या 1 ने पुढे येते. धाबा संख्या होतीये 3 बाद 46 धाबा 3 बाद 46. हे मैदान जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वी याच मैदानाला खऱ्या अर्थानं सुसज्ज करण्यासाठी खूप मेहनत आयोजन कमिटीने घेतली आणि हे मैदान
सध्याच्या घडीला सस्तान आपण पाहतोय स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र स्ट्राइक रोटेट करत असताना चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु इथे मात्र फलंदाज धावबाद झालेत। चार षटकांचा अर्थात या एका सत्राचा खेळ संपला जातो। एका सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक येऊन फलंदाजी करत असताना टीम आपटी संघाची धावसंख्या होते 4 बाद 46 धावा आणि 47 धावांचा टार्गेट आहे। पहिल्या षटकामध्ये मुफीत यानं खर्च केले 21, त्यानंतर येणार अफवान ज्यानं खर्च केले 7 धावा, तिसरं षटक हाताळणारा शाहीर ज्यानं खर्च केलं 4 धावा, चौथ्या षटकामध्ये रहीम ज्याला सुरुवातीच्या 2 चेंडूती सलग 2 षटकार आल्यानंतर नंतरच्या 4 चेंडूती ज्यानं कमबॅक केलं, धावसंख्या दिल्या त्याने 14। अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलाय। धावसंख्या होती आपटी संघाची 4 बाद 46 धावा। या स्पर्धेच्या नियमानुसार क्रमांक 10 अवलंब करत एखादा संघ जर उशीर आला तर त्या उशीर आलेल्या संघाला भुर्दंड म्हणून 4 धावांची पेनल्टी दिली गेली आहे, हे लक्षात घ्यायचं। अर्थात धावसंख्या होती 46 मध्ये 4 ऍड केल्या तर मला वाटतं 50 होत आहेत आणि 51 धावांचं आव्हान आसिफ 11 संघासमोर असणार आहे। 46 धावा झाल्यात आपटी संघाच्या, त्यानंतर 4 धावांची पेनल्टी दिली गेली, 50 होत आहेत, 51 धावांचं आव्हान आहे। चला मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉली घेऊन जायचंय। पहिला सत्र मित्र संपलाय, आपण पाहिलं पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 50-51 करायची आहे। दुपारचं सत्र 3:10 होत आहेत, बरोबर 42 मिनिटांनी सुरुवात झाली होती। तर जाऊया आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या सत्राकडे, ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आपण। रोशन तुम्ही बसाय ना, तर हॅलो हॅलो चेक हॅलो चेक ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये सध्याच्या घडीला, परंतु मधल्या वेळेत आपण तुर्तास जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे। हॅलो माइक चेक हॅलो हॅलो माइक चेक शार्पनेस हॅलो 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 माइक चेक हॅलो 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 माइक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक मीठी आवाज, जिनकी आवाज सुन के दिल को सुकून पहुंचे, ऐसे प्रसाद भूर सर मैन फ्रॉम ओरन यहाँ पे हमें साथ जुड़। हेलो 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 हेलो
हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो। इस बार हम देख रहे हैं इस मुकाबले में टॉस जीता था अल्ताफ इलेवन हाल, माफी चाहूंगा, पहली गेंद के ऊपर करारा प्रहार और ये दन दनाता छह। शुरुआत हो चुकी है, छक्के के साथ आगाज किया है और अंजाम क्या होगा देखना है। बिल्कुल हेलो हेलो जी, नहीं मुकाबला तो अपना ही है, दोनों टीमें अपनी है, खालापुर तहसील की दोनों टीमें, बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पे मुशीद पार्कर द्वारा। शटोबलन गेंद दूसरी तरफ अगर देखा जाए तो गेंदबाज किशोर जंगम जिन्होंने बेहतरीन शुरुआत दिलाई थी बल्लेबाजी करते हुए पहले सत्र। चलिए आगाज हो चुका है छक्के के साथ, स्कोर कार्ड का श्री गणेशा हो चुका है अगली गेंद किशोर जंगम की। ये देखिए बैक टू बैक अच्छी वापसी, मैं कहना चाहूंगा पहले गेंद के ऊपर छक्का खाने के बावजूद दो गेंद सटीक लाइन और लेन के साथ फेंक रहे, बाउंसर देखने को मिला, अतिरिक्त उछाल यहाँ पे पिच के ऊपर देखने को मिला। किशोर जंगम को अच्छी सोच के साथ अगर देखा जाए तो टीम का टोटल ओवरऑल पहले इनिंग में बना था 50-51 रनों की आवश्यकता जीत के लिए, इक्यावन रनों की आवश्यकता थी। वही दूसरी तरफ अगर देखा जाए तो शुरुआत करते हुए सलामी के तौर पर बल्लेबाज मुशीद पार्कर और अफजल बेड़ेकर जी, बिल्कुल काफी बड़े खिलाड़ी है, नाम है इनका खालापुर तहसील में। ये देखिए अच्छी वापसी, ये ट्रैक पकड़ा, गलती एक बार की जाती है बार बार वो गलती नहीं फिर मूर्खता होती है सर, प्रसाद सर गलती नहीं आप कर सकते। जैसे आपने कहा कि जंगल में एक सुबह जब हिरन जागती है और सोचती है कि अगर आज मैं जी जान से नहीं भागी तो मैं शेर के हाथों मर जाऊंगी, वही दूसरी तरफ अगर शेर जागते तो वो सोचते है अगर मैं जी जान से नहीं भागा तो भूखा मर जाऊंगा। शेर हो या हिरन संघर्ष करना पड़ेगा, दोनों टीमें यहां पे संघर्ष करते हुए नो मैन लैंड्स में गेंद गिरेगी क्योंकि पाबंदी है पावर प्ले की और ये गेंद आ चुकी है वन बाउंस चौका छक्का है तो दो छक्के आ चुके हैं यहां पे, दो छक्के के बदालत स्कोर कार्ड के ऊपर टोटल 13 बगैर कोई नुकसान के। अच्छी शुरुआत, इससे अच्छी शुरुआत नहीं हो सकती, पहली गेंद के ऊपर प्रहार किया था मुशीद ने, इस बार अफजल ने इस बार छक्का दागा है। तो दोनों तरफ अगर देखा जाए तो बैलेंस है मुकाबला, 24 गेंद के ऊपर 51 रनों की आवश्यकता थी। यहां पर एक्रॉस लगी फिर से एक बार करारा प्रहार, अफजल बेड़ेकर ऑन फायर, 3 छक्के इस पहले ओवर में आ चुके और 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। थैंक यू डीजे मास्टर। देखिए डीजे मास्टर के लिए मेरा एक कहना है प्रसाद सर कि कमेंटेटर का कलेजा होता है डीजे मास्टर, अगर डीजे मास्टर ऐसे करने लगेगा तो फिर कुछ फायदा नहीं है। ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर टोटल बगैर कोई नुकसान के 19 रन, जो सबसे कीमती खिलाड़ी था जो सबसे अच्छे फॉर्म में था और हेलो मांडू जी पावर प्ले में जो गेंदबाज थे किशोर जंगम वही उनका मेन अस्त्र ब्रह्मास्त्र था। येस आपण पाहतोय मैदानामध्ये 12.75 ची सरासरी आहे, 51 धावांचं टार्गेट असताना किशोर फार मागडा ठरला, 21 धावा किशोर ने मला वाटतं 18 धावा केल्या परंतु त्यापेक्षाही जास्त धावा किशोर खर्च करतोय। सागर गोलंदाज रमेश
बॅकपुढे राहून फाईन लेग खेळण्याचा हा प्रयत्न आहे, पण इथे मात्र पदरी अपयश पडलाय. निर्धाव चेंडू आलाय, निर्धाव चेंडू जे सांगता होते 51 टार्गेट असताना सलग 2 चेंडू निर्धावाला. धावा संख्या आहे 19 धावा, बिन बाद 19. एकीकडे आहे मुफीत, दुसरीकडे आहे अफजल. मुफीत ने सुद्धा षटकारानं खातं खोललं आणि अफजल ने सुद्धा षटकारानं खातं खोललंय. अफजल यावेळेस मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला आलेला. हा चेंडू एलबी ची अपील होती, परंतु इथे मात्र अपील पंच फेटाळून लावत आहे. सिंगल मिटी आहे. धावा संख्या होती ती म्हणजे बिन बाद 20 धावा. लेग बायच्या स्वरूपात मिळालेली सिंगल रन. कालच्या दिवशी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अंतिम तीन मध्ये अर्थात सेमी फायनल मध्ये बीसीसी परळी हा संघ गेलाय, तर दुसरीकडे आपण पाहिले अगोदरच एक शिवशक्ती परळी संघ एक सामना जिंकलाय. चव्हाणवाडी देऊळवाडी शिवशक्ती परळी त्यापैकी देऊळवाडी संघ जिंकलाय. यावेळेस मात्र ऑन साईड ला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न किंचित सा चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर स्विंग होतोय, आणि त्यामुळेच की काय इथे मात्र बॅट्समनला हा चेंडू समजला नाही. रमेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. धावा संख्या आहे 20 धावा. गोलंदाजा रनप्पा क्वेश्चन सर यावरून दिसून येईल. रमेश एक वेगवान गोलंदाज आहे. रबाडा वेग आहे, वेग आहे आणि दिशा सुद्धा खूप चांगली. प्रसाद सर बघीश येस. खालापूर तालुक्यातील हा खेळाडू रमेश खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला प्रभावित करतोय. एकीकडे मुफीत आणि अफजलने जरी षटकार लगवण्याची हिंमत दाखवली असली तरी सुद्धा त्यांना तदनंतर रोखण्याची क्षमता असणारे गोलंदाज, आणि ती गोलंदाजी माझ्याकडे आहे हे सांगणारी गोलंदाजी सध्या रमेश करतोय. क्या बात क्या बात क्या बात. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. गोलंदाज रमेश साडी बॅट्समन होतोय जेल बाद. अपटी संघाला बसलेला हा मोठा आसिफ इलेव्हन संघाला बसलेला हा मोठा धक्का म्हणेन बॅट्समन अफजल. सलग 2 चेंडू 2 षटकार सुरुवातीला लगावले, तो इथे मात्र बॅटला इनसाइड एज घेऊन बाद होतोय झेलबाद झालाय. विकेट किपर स्वप्नीलने मात्र तो खूप चांगल्या पद्धतीनं चेंडू जज केला, कारण क्षेत्ररक्षणाच्या पाठीचा कणा म्हणजे यष्टी रक्षक असतो. त्याने खूप चांगली कामगिरी केली आणि महत्वाची विकेट काढली. अफजल नावाचा हा खेळाडू इथे मात्र जेलबाद होतो. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल रोशनजी. रमेश रबाडा जरी फलंदाजी मध्ये कमी पडला असेल ना, रमेशची फलंदाजी जर आपण पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 7 धावा केल्या होत्या, परंतु इथे मात्र गोलंदाजी मध्ये तो खूप उज्जवा ठरलाय. आईनं मोक्याच्या क्षणी राम राज्य यावं आणि प्रभू श्री रामाला वडवासात पाठवा तसं मात्र त्याने केलंय. चांगली गोलंदाजी आहे. या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 21 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. दुसरं षटक हाताळणारा जो गोलंदाज होता ना आसिफ इलेव्हन संघाचा, ज्यानं प्रभावित केलं होतं, गोलंदाज अफन यानं 7 धावा दिल्या होत्या आणि कम बॅक केलं होतं. त्या पद्धतीनं सध्याच्या घडीला 12.75 ची सरासरी असताना पहिल्या षटकामध्ये 19 आल्या. त्यानंतर आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये फक्त एक आली. समीकरण जर आपण पाहिलं 51 गरज असताना आलेल्या या धावा 20 येणाऱ्या 12 मध्ये 31 करायचे आहेत. सामना जेवढा रोशनजी सोपा वाटतोय ना तेवढा सोपा नक्कीच नाहीये. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत रबाडा याने केले. एंड आता मात्र चेंज होतोय, पण असं म्हणतात ना रोशनजी आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने घडत असतं, नव्याने काहीतरी कधी कधी बिघडत सुद्धा असतं. तसंच पहिल्या षटकामध्ये घडताना पाहायला मिळालं असे पिलेवन संघाच्या बाबतीत, परंतु दुसऱ्या षटकामध्ये बिघडताना सुद्धा दिसलं. 12 चेंडू 31 करायच्या.
या स्पर्धेसाठी राम बाळा बला कवेलावाडी यांचं आगमन झालंय. राम बला कवेलावाडी याला विनंती आपण मंचावरती या. पहिला चेंडू वेग आहे पण दिशा मात्र थोडीशी भरकटलेली दिसलीये. चेंडू मात्र व्हाइट बॉलचा इशारा आला. या सत्रातील पहिला अवांतर चेंडू मी म्हणेन जो मात्र गोलंदाज प्रतीक याने खर्च केला. समीकरण बदललंय, 12 मध्ये 30 करायचे आहेत, 12 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. मिस्टर मिस्ट्रो का खोटा प्याचा हा झेल मिस केलाय क्षेत्ररक्षक प्रवीण मनवे यानं. प्रवीण मनवे यानं मिक्स केलेला हा झेल कुटप्प्याचा झेल होता, परंतु अशा क्षणाला प्रयत्नांची पराकाष्ठा होतं फार गरजेचं आहे, परंतु हा झेल सुटतोय. सिंगल मिळाले, स्ट्राईक रोटेट होते, समीकरण बदललंय. चेंडू बाकी आहे आता मात्र, चेंडू बाकी आहे 10 आणि विजयासाठी गरज आहे 21 धावांची. आडव्या बॅटनं स्ट्रोक बढवला, चेंडू लॉंग ऑफ कडे खेळला जातोय, सिंगल मिळतोय. धावसंख्या होती, माफ करा, पहिला अवांतर चेंडू आहे. आता 10 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 10 चेंडू 28 धावांची गरज. दुपारचं सत्र आहे, जण आमच्याशी जोडले गेलेत, काही जण दुपारच्या सुट्टीत जोडण्यासाठी गेले. राम बला यांचं आगमन होतं. हा चेंडू बॅकवर्डवरती राहून खेळण्याचा प्रयत्न होता, फार मोठा धोका होऊ शकला असता, परंतु क्षेत्र मी म्हणे संयम राखले गोलंदाज प्रतीक यानं. राम बला यांचं आगमन झालं, त्यांना विनंती आपण मंचावरती सांगा पन्ना व्हा. खर तर भास्कर पार्टे यांचे खऱ्या अर्थानं फार निकटवर्ती आहेत आणि हिरामन पार्टे यांनी ही जपलेली सर्व माणसं आहेत, त्यामुळे आज आपण पाहता अनेक मान्यवर या स्पर्धेला उपस्थित राहत आहेत. शपरून खेळण्याचा हा प्रयत्न, मिस्टर अनिल शोक आहे जेल खाली, तोंड क्षेत्ररक्षक परतो, सेफ लँड झाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट सुद्धा केलं जात आहे. तिसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न, दोन धावांसाठी हा प्रयत्न केला, दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या दोन धावांच्या सहाय्यानं धावपळाक पोहोचलं जात आहे. 51 पाठलाग करत असताना धावसंख्या होती 25 धावा, 25 होत आहेत. विजयासाठी अजूनही 26 करायचे आहेत आणि आपण पाहताय स्क्रीनवरती राम बाला यांचं आगमन या स्पर्धेसाठी, ज्यांच्या वतीनं 210 रुपयाचा आर्थिक पाठबळ मिळाला, मनपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत. मी विनंती करेन सुनील बेलोसे, हॅलो हॅलो, सुनील बेलोसे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. राम बला कवेलावाडी, हॅलो हॅलो हॅलो, या स्क्रीनमध्ये आपण पाहू शकाल आज राम बला जगाच्या कानाकोपऱ्यात युट्यूब मध्ये झपकताना दिसत आहेत. निमित्त आहे सरपंच चषकाचं, झेल आहे, झेल आहे आणि टिपलाय सुद्धा, फार मोठी विकेट मिळते आणि आता मात्र बाद होणार खेळाडू नाव आहे मुफीत. महत्वाचा विकेट मात्र इथून मैदानातून बाहेर जाताना दिसतोय. आसिफ 11 संघाला बसलेला हा दुसरा धक्का. येस, डीजे मास्टर अगदी या स्पर्धेच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडू पर्यंत माईक चेक करत राहणार यात ते मात्र शंका नाही आणि गरज आहे ती, काळाची गरज आहे. पण सध्या विकेट नंबर 2 दुसरा फलंदाज मुफीत इथे मात्र बाद झालाय आणि आता मात्र समीकरण बदललं जात आहे. सात चेंडूंचा खेळ बाकी आणि धावसंख्या झाल्या 25 म्हणजे 26 करायचे आहेत. सात चेंडू 26 धावांची गरज आहे. 7 चेंडू 26 धावा करायच्या आहेत. सात चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. हा चेंडू इथे मात्र फील फास्ट आहे, चेंडू जास्त मात्र अपेक्षेपेक्षा जास्त भावून झाला आणि क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमा पार फरार चौकार. चौकार मिळतोय आणि या चौकाराच्या सहाय्यानं आता मात्र समीकरण बदललं जात आहे. शेवटचा षटक
चला मैदान पानी घेऊन जायचंय. हॅलो हॅलो पाणी नाहीचं मैदानात पाणी. चार चेंडू 24 करायचे रोशनजी. 22 करायचे माफ करा. 6 चेंडू 22 धावा करायचे आहेत. 6 चेंडू शेवटचं षटक 22 धावा करायचे आहेत. दिनेश दळवी आमच्याशी जोडले जात आहेत. येस दिनेश दळवी. प्राध्यापक नितीन बाणोजी पाटील नेहमी म्हणत असतात पायाने चालतो तो फक्त अंतर कापतो आणि जो डोक्याने चालतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो. आणि आपल्या जीवनाचं ध्येय पूर्ण करण्यासाठी सध्याच्या घडीला दिनेश दळवी प्रयत्न करतायत. ते ध्येय त्यांना प्राप्त व्हायचे त्यांना मी शुभेच्छा देतोय. एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून दिनेश दळवीच्याकडे पाहिलं जात आहे. पण मैदानामध्ये मात्र दोन्ही बाजूनी आग लागली आहे. एकीकडे करो अथवा मरो अशी परिस्थिती आहे. 6 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी 22 धावा करायचे आहेत. हे म्हणजे अगदी हरण आणि त्या वाघाप्रमाणे झालं रोशनजी. हरण जर कमी पडले तर वाघाची शिकार होणार आणि वाघ जर हरणीवरती झपडला नाही तर मात्र तो उपाशी राहणार. नक्की काय घडणार, कोण उपाशी राहील किंवा कोणाचं पोट भरणार यासाठी मात्र हा पूर्ण 6 चेंडूचा खेळ पाहावा लागेल. हॅलो. 6 गेंदों के ऊपर 22 रनों की आवश्यकता. थैंक यू प्रसाद सर. प्रसाद भोईर आराम करा, काहीही करू नका, शांत बसा फक्त आणि मॅचचा आनंद घ्या. तुम्ही जी काही सेवा केली त्या स्पर्धेच्या माध्यमातून बरोबर तुमचं ऋणी आणि मला खूप आवडलं तुमची डीजे सिस्टम. तुम्ही फक्त शांत बसा आता, बाकी काही करू नका. 6 चेंडू 6 गेंदों के ऊपर 22 रनों की आवश्यकता. आखिरी गेंदबाज नयन पहली गेंद. कहीं पे निगाह कहीं पे निशाना, जाना चाहते थे काशी पहुंच गए वासी. हमारे सर प्रवीण दुगाड़े हमेशा कहते हैं अब समीकरण पूरी तरह से बदलता हुआ. 5 गेंदों के ऊपर 16 रनों की आवश्यकता. 5 गेंदों के ऊपर 16 रन 22 रनों की दरकार. माफी चाहूंगा 22 रन. दो लंबे हिट आने बहुत जरूरी है. स्लोवर वन यहां पे गति का इस्तेमाल. पेस ऑफ द चेंज डाउन द ग्राउंड. ये आ गया पहला छक्का. अब समीकरण थोड़ा सा बदल चुका है. क्या लाजवाब मुकाबला है. आखिरी मुकाबला, ये आखिरी गेंद तक जाने वाला मुकाबला है. कांटे की टक्कर होने वाली है. अभी भी कोई जीता नहीं है. अब देखना ये होगा कि कौन जीत का जश्न मनाएगा, कौन खून के आंसू रोएगा, क्योंकि दोनों टीमें काफी खतरनाक है. खालापुर तहसील की एक तरफ है मुफीद फारकर और दूसरी तरफ किशोर जंगम. 4 गेंदों के ऊपर 16 रनों की आवश्यकता. मैंने कहा था अब एक बड़े हिट की जरूरत है, लेकिन वो हिट आया राजू के बल्ले से. पहला गेंद डॉट पे निश्चित तौर पर खेला था. दूसरी गेंद के ऊपर कड़ा प्रहार किया, देखा परखा और गेंद को भेज दिया सीधे बल्ले के साथ डाउन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क. बंदना ये खराब गेंदबाजी. शॉर्ट ऑफ लेन गेंद, काफी खराब गेंद. ऐसी गेंद अगर आप दोगे बल्लेबाज को तो फिर मुश्किल हो जाएगी, क्योंकि आधे पिच के ऊपर गेंद थी. अगर छोटे बच्चों को भी ऐसी गेंद डालोगे तो वो बाउंड्री लाइन को पार जरूर करेगा. ऐसी गेंदबाजी नहीं कर पाओ, नहीं कर सकते आप इस मुकाम पे आके, खास तौर पे क्योंकि हाई वोल्टेज मुकाबला. 50,000 की ट्रॉफी है, सरपंच ट्रॉफी इस एरिया की सबसे बड़ी ट्रॉफी है और आप इस तरीके की गेंदबाजी कर रहे हो. अगर ऐसी गेंदबाजी करनी थी तो फिर घर के मैदान में आप खेल सकते थे. आपको पूरी तैयारी के साथ यहाँ पे उतरना चाहिए था. और अच्छा ठीक है कि ये गलती हो सकती है गेंदबाज से, लेकिन इतनी बड़ी गलती आप नहीं कर सकते इस मुकाम पे आके. ये अच्छी गेंद, ये देखिए, लेकिन खराब फील्डिंग. टीम के मेंटर वहां पे प्रवीण बन गए, पहले चकमा खा गए यहाँ पे विकेट कीपर जंगम और उस पड़ुगा था.
गालेगा लेकिन गालेगा नहीं साला, झुकेगा नहीं साला म्हणतात ना। सध्या दोन चेंडू 10 धावांची गरज आहे, फार महत्वाचा सामना कुशल मुवमेंट वर येऊन थांबलाय। आता समोर पाहत होतो कोणाचं किती लक्ष, यस दोन मध्ये सहा करायचे आहेत। आमचे आसिफ इलेव्हन संघाचे सर्व खेळाडू अगदी डोळ्यात तेल होऊन सामना पाहतात, का पाहू नये। फार चांगल्या पद्धतीने सामन्याला युटर्न दिलाय बॅट्समनना राज। ओ हो हो अबल मुझे मार, क्या बात है, फ्लातू शोक लगावला आणि मात्र हा लगावला षटकार, समोर अगदी चिन्हू टाकला आणि मात्र त्याचे परिणाम काय झाले हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। बाबीशी गरज असताना